गेल्या 25 डिसेंबर रोजी बेपत्ता झालेल्या जांबोटी रामापूर पेठ येथील रहिवासी व प्रसिद्ध फोटोग्राफर विजय चंद्रकांत अवलक्की वय वर्ष 52 यांचे अपहरण करून त्यांचा भीषण खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संशयित आरोपींनी विजय अवलक्की यांचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जंगलात पुरवल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे. जांबोटी बाजारपेठ नजीक विजय अवलक्की यांचा फोटो स्टुडिओ आहे. त्यांचे दिनांक 25 रोजी अपहरण करण्यात आल्याची तक्रार खानापूर पोलीस स्थानकात दाखल झाली होती. विजय अवलक्की यांची मुलगी कुमारी वैदई विजय अवलक्की वय वर्ष 19 हिने खानापूर पोलीस स्थानकात आपले वडील विजय अवलक्की यांचे अपहरण करून त्यांचा खून करण्यात आल्याची तक्रार संशयितांवर दाखल केली आहे. विजय अवलक्की हे नेहमीप्रमाणे स्टुडिओत काम करत असताना शुक्रवारी सायंकाळी 7:30 दरम्यान या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी रामचंद्र बाबूराव कांबळे वय वर्ष 21 राहणार जांबोटी त्याच्या सांगण्यावरून त्याचा मित्र नारायण ज्ञानेश्वर मेंढिलकर वय वर्ष 20 याने केवळ 10,000 रुपयांच्या सुपारीसाठी स्टुडिओमधून विजयला 2 वर्षाच्या मुलीच्या वाढदिवसाचे फोटो काढायचे आहेत असे खोटे सांगून हब्बनट्टी क्रॉसजवळील जांबोटी रस्त्यावर असलेल्या एका धाब्यावर बोलावून नेले होते. त्या ठिकाणी रामचंद्र कांबळे व अन्य चौघांनी व्हॅनमधून विजयला चिखले जंगलात आणून त्याचा चाकूने भीषण खून केला आहे.